वेलकम टू शीतस रेसिपी। आज अपन अगदी सोपी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे मुगडाळ खिचडी। ही खिचडी करायलाही अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि तितकीच पोटभरीची आहे। चला तर मग ही डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता। अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता आपल्याला ही 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे। डाळ तांदूळ आपले व्यवस्थित धुवून झालेले आहेत। आता यासाठी लागणार आपण वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी जिरे, लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं याचं मी वाटण करून घेतलेलं आहे। आता एका कुकरमध्ये आपण एक पळी तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं। त्यानंतर हिंग टाकायचा, हळद टाकून घ्यायची। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून हे मिश्रण तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर डाळ तांदूळ जे धुतलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे। डाळ तांदूळ हे आपल्याला यामध्ये छान असं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीनं तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीनं 3 वाटे आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कुकरचं झाकण लावून याला कमीत कमी 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर पूर्णतः थंड करून घ्यायचा। कुकर पूर्ण थंड झालेला आहे। आता ही आपली डाळ खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे। ही गरमागरम डाळ खिचडी, त्यावर साजूक तूप, चवीला थोडीशी चटणी आणि गरमागरम पापड तयार झालेला आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।